या देशाचे संविधानाचा ड्राफ्ट जो आहे हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुपूर्द केला होता आणि त्यावेळेला त्यांनी उद्गार काढले होते की बाबासाहेब आंबेडकर आपण ज्या संविधानाचे खरे शिल्पकार आहात त्यामुळे आजचा दिवस संविधान दिवस आहे की नाही अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह विचारणं हे माननीय उद्धव ठाकरेंच्या सोबत नाही आहे. आजचा दिवस हा संविधान दिवस आहे, संविधानाला मजबूत करण्याचं काम नरेंद्र मोदी करतायत आणि संविधानातला भारत आहे म्हणूनच आज हा भारत जिवंत आहे. बाबासाहेबांचं संविधान नसतं तर कदाचित या देशाचं काय झालं असं सांगता येत नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना जोडलेलं आहे, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, बुद्धिस्ट असेल, जैन असेल, पारशी असेल, सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना जोडलेलं आहे. थोड्या कुरबुरी होत असतील, काय वादविवाद होत असतील, देशामध्ये विचार वेगवेगळे असू शकतात, परंतु भारत देश म्हणून आम्ही सगळे एक आहोत अशा पद्धतीची आमची भावना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मताशी मी सहमत अजिबात नाही. त्यांचं आजचं जे स्टेटमेंट आहे ते अत्यंत बोगस स्टेटमेंट आहे आणि आजचा दिवस हा संविधान दिवसच आहे. आता त्यांचा अपमान करण्याचा त्यांचा उद्देश नसावा, परंतु आजचा दिवस संविधान दिवस नाही असं म्हणणं हे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यासारखं आहे. कदाचित त्यांना अनावधानाने ते बोलले असतील, परंतु अशा पद्धतीचं वक्तव्य करणं योग्य नाही आहे. आणि संविधान जर नसेल तर हा देश जो आहे हा देश चालूच शकणार नाही आहे. प्रत्येक मंत्री जो आहे, मुख्यमंत्री आहे, प्रधानमंत्री आहे, त्या संविधानावर हात ठेवून तो त्या ठिकाणी शपथ घेत असतो. संविधानातल्या मूल्यांशी एकनिष्ठ आहे अशा पद्धतीची भूमिका तो घेत असतो. त्यामुळं संविधान दिवस नाही असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. कोण कोणाला काढते ते पबा होय, म्हणजे कोण गद्दार आहे तर हे एकदा तपासणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत अलायन्स केला ती गद्दारी आहे. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली म्हणून त्यांनी टू थर्ड मेजॉरिटीनं आमदार आपल्यासोबत आणले, खासदार आपल्यासोबत आणले, ती गद्दारी आहे. जनतेने तपासावं आणि जनता जी आहे, जनता ही माननीय उद्धव ठाकरे यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडून महानगरपालिका हिसकावून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि 2024 पुन्हा एकदा आमच्या महायुतीचं सरकार जे आहे, NDA जे सरकार आहे, ते सरकार या राज्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आल्याशिवाय दुसरा पर्याय अजिबात नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच सरकार येईल असा मला विश्वास आहे. जो या लोकांना म्हणतो रेडा तो आहे का वेडा, म्हणजे अशा पद्धतीनं रेडा वगैरे म्हणणं हे काय संजय राऊत यांना सोबत नाही आहे. ते तसे साहित्यिक आहेत, पत्रकार आहेत आणि पत्रकारांनी अशी भाषा वापरणं योग्य नाही आहे. आणि या रेड्यांचा बळी देणं एवढं सोपं काम नाही. हे रेडे एवढे ताकदवार आहेत की या रेड्यांना अशा पद्धतीनं हे करता येणार नाही. असं आहे, 2015 आपण संविधान गौरव दिवस रोजगार आघाडीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सेलिब्रेट केलेलं आहे. हे सगळं जे आहे आयोजकांमध्ये माझे कोकण जनता विकास परिषदेचे पदाधिकारी असतील, रोजगार आघाडीचे पदाधिकारी असतील, विश्व फ्रंटचे पदाधिकारी असतील, ह्या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण एकरूप आणत असतो आणि दरवर्षी तो साजरा करत असतो. ह्या माध्यमातून दरवर्षी केंद्रीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांची उपस्थिती असते. आणि आज या कार्यक्रमामध्ये आपण संतोष जोंधळे यांचा भीमगीतांचा भव्य दिव्य कार्यक्रम असा ठेवला होता आणि आठवले साहेबांच्या उपस्थितीमुळे सर्वांना, म्हणजे साहेबांनी जे मार्गदर्शन केलं बाबासाहेबांबद्दल, संविधानाबद्दल ज्या काही गोष्टी बाबा आठवले साहेबांनी उलगडा केला, तेच माध्यम करून आपण पुढच्याही वर्षी ह्याच्याही मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करू. कसं आहे, बरंचसा हा प्रकल्प बाधित होता आणि काही कारणावस्तव होता, परंतु त्या कारणांमध्ये आठवले साहेबांनी प्रामुख्याची भूमिका बजावली आणि ती बजावत असताना त्यांनी सीओंनाच्या माध्यमातून असेल किंवा प्रशासनाच्या माध्यमातून जी मदत केली ती अगदी मौलिक मदत होती आणि म्हणूनच ह्या विकासकाला आम्ही चालना कुठेतरी पुढे देता आली. माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सहित. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.